नवी मुंबई नेटवर्क। आजादी के अमृत महोत्सव के मद्देनजर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की संकल्पना के तहत देश हित, समाज कल्याण, एकता, अखंडता के संदेश के साथ बेलापुर की भारतीय जनता पार्टी विधायक मंदा मात्रे के स्मार्ट विजन के तहत साकार हो रहे दिवाले गांव में सालों से व्यवसाय कर रही महिला मच्छी विक्रेताओं को व्यवसाय का अधिकृत हक प्रदान करने के मकसद के साथ मंदा मात्रे की मौजूदगी में दिवाले गांव की 90 महिला मच्छी विक्रेताओं को नवी मुंबई महानगर पालिका के माध्यम से पहचान पत्र और मच्छी बिक्री व्यवसाय परवाना प्रदान किया गया, जिसके पश्चात अब दिवाले गांव की इन महिलाओं को इस माध्यम से अब एक सुरक्षा का कवच मिलेगा और दिवाले गांव की महिलाओं को मच्छी व्यवसाय के लिए अधिकृत मान्यता मिलेगी। जहाँ इस दौरान मंदा मात्रे के साथ पूर्व नगर सेवक दीपक पवार, भरत जाधव, भारतीय जनता पार्टी के असंख्य सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्ता मौजूद रहे। गौरतलब है कि इस मच्छी विक्रेता आईडी कार्ड और व्यवसाय परवाना के चलते महिलाओं को मच्छी खरीदी बिक्री उनकी सुरक्षा के लिहाज में ये आईडी कार्ड और परवाना लाइसेंस मददगार बनकर साबित होगा। इतना ही नहीं, ट्रेन में सफर के दौरान भी उनकी सुरक्षा का भी बड़ा प्रश्न हल होगा। नवी मुंबई नेटवर्क से बात करते हुए बेलापुर के विधायक मंदा मात्रे ने कहा कि आज महिला मच्छी विक्रेताओं के लिए पहचान पत्र और परवाना लाइसेंस एक बहुत बड़ा सुरक्षा कवच बनकर साबित होगा। या कोळी बांधव भगिनींना जवळजवळ 90 लायसन्स आणि आयडेंटिटी कार्ड, जे त्यांना समुद्रात जायला किंवा मच्छीमारी करायला कार्ड पाहिजे, हे महापालिकेतर्फे कार्ड बनवून आज त्यांना वाटप केलेलं आहे। आणि त्याच्यामुळे सगळ्या मच्छीमार भगिनीमध्ये खूप आनंद झालेले कार्ड बनवले होते, पण त्यांचे आयडेंटिटी कार्ड छोटे कार्ड बाकी होते आणि आज सगळ्यांना ते आपण वाटप केलेलं आहे। त्याचा असा फायदा आहे की आज त्या कार्डामुळे त्या या इथल्या रहिवासी आहेत, इथल्या त्या मच्छीमार आहेत, त्यांचं एक आयडेंटिटी तयार झाली। कारण कोणी त्यांना आता बोलू शकणार नाही की तुम्ही इथल्या रहिवासी नाहीत किंवा इथल्या मच्छीमारी मधल्या नाही, तर ते त्यांना एक प्रूफ जे आपल्याला लागतं लोकल लेवलवर ते त्यांना आज प्राप्त झालेलं आहे। मोठं काम झालेलं आहे ते, आणि त्याच्यामुळे त्या कार्डामुळे उद्या त्या कुठेही मच्छी आणायला गेल्या किंवा रेल्वेत गेल्या किंवा कुठे पकडलं गेलं किंवा भांडण झालं तर ते कार्ड दाखवू शकतात। ते ऑफिशियली कार्ड आपल्याला गव्हर्नमेंटचं त्यांना आपण दिलेलं आहे, ते एक त्यांना सुरक्षाच कवच मिळालेलं आहे महिलांना। कारण आपल्याला माहिती आहे रेल्वेला पहाटे त्या 3-4 मुंबईला मच्छी आणायला जातात, त्यावेळी कोणी रेल्वेत घुसून त्यांची मच्छी लुटू शकतं, त्यांना मारू शकतं किंवा काही होऊ शकतं, पण त्यांच्याकडे कार्ड असलं तर त्यांचं इतर लोक घाबरून त्यांचं संरक्षण होऊ शकतं, आणि हे एक त्यांना म्हणजे संरक्षण कवचच आज त्यांना मिळालेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।